राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महासंघाच्या जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभाग नोंदवला. याबाबत महासंघाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन सांगितल्यानुसार आमच्या कृती समिती संघटनेच्या माध्यमातून सर्व आरोग्य संस्था यांनी भेट घेतली, आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर काम बंद करू असा आंदोलनाचा इशारा देखील यावेळी दिला. त्या अनुषंगाने आज धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येणारे सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर गेल्या. आज आम्ही आमच्या रास्त मागण्यांसाठी शासनाला आम्ही निवेदन देतो आहे आणि आमच्या जे काही मागण्या आहेत म्हणजे जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच पद्धतीने आरोग्यवर्धिनी उपकेंद्र स्तरावर आमचे डॉक्टर्स आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी त्याच पद्धतीने RBSK अंतर्गत आमचे डॉक्टर्स, फार्मासिस्ट, ANM ह्या सर्व काही जो काही तांत्रिक आणि अतांत्रिक जो काही स्टाफ आहे मागील 15 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत, परंतु शासन आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांकडे लक्ष पुरवत नाही आहे. चालढकलपणा आमच्या बाबतीमध्ये शासन करत आहे. आम्ही आरोग्य सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने देत आहोत. कोविड काळात देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे, उत्कृष्ट पद्धतीने काम केलं आहे. संपूर्ण जनता घरात होती, परंतु आमचे जे काही कर्मचारी आहे ते प्रत्येकाच्या घरात जाऊन सर्वे करत होता, परंतु देखील आमच्या शासनाने विचार केलेला नाही आहे. आणि आत्ता शासनाने भरती करण्याचा घाट गाठलेला आहे, परंतु जे काही रिक्त पदे आहेत त्याच रिक्त पदांवर आमचं समायोजन व्हावं, आमचा मेन उद्देश तोच आहे. जनतेला वेठीस धरणं किंवा आरोग्यसेवा ठप्प करणे हा आमचा मुळीच उद्देश नाहीच आहे. त्या पद्धतीने आम्ही शांततेच्या पद्धतीने साधारणतः 28 तारखेपर्यंत जिल्हा स्तरावर आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर 29-30 तारखे नंतर आम्ही आझाद मैदानावर मुंबईला आम्ही आंदोलन करणार आहोत. आमच्या गैरहजेरीत जिल्हा तालुका स्तरावर तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रात काही नैसर्गिक आपत्ती, रोगराई पसरल्यास किंवा अपप्रकार घडल्यास तसेच काही गैरसोय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मुंबईतील आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य सेवक आंदोलन करू असे देखील आंदोलनकर्ते यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ, समुदाय आरोग्य अधिकारी, RBSK विभागीय पदाधिकारी, कार्यकारिणी मंडळ व सदस्य या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नागिंद बोरे, धुळे.